नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण बंजारा, मॅथ थॉट सोल्युशन या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये भागाकार काय असतं हे बघितलेलं आहे आणि काही उदाहरणं घेऊन ते आपण समजून सुद्धा घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोठ्या संख्येचा भागाकार साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर कसं सोडवता येईल ते आपल्याला बघायचंय. चला तर सुरुवात करू. सात हजार सहाशे नऊ भागीला पंचवीस. मित्रांनो, भागाकार सोडवण्यासाठी मांडणी करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक जी आहे ती अशी पद्धत आहे आणि आता जे आपण घेतोय ती अशी पद्धत आहे, म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात पण त्याला आपण सोडू. तर ही पद्धत एकदम सोपी असते मांडणीला आपण आणि सगळ्या गोष्टींना एकदम सोपी वाटते. आता हे जे आहे हे खूप मोठी संख्या आहे असं नाही, पण भागाकार काय असतं ते रेग्युलर होण्यासाठी आपण ही एक संख्या घेतली आहे. त्याच्यानंतर आपण मोठ्या संख्या पण घेऊ. तर बघा मित्रांनो, काय करायचं जर आपले पाडे पाठ असतील, किंवा त्याच्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की पाडे पाठ करून घेणं खूप महत्वाचं आहे गणितासाठी. पाडे जर पाठ असतील तर आपल्या गणित गुणाकार भागाकार वगैरे सहज सोपे जातात. आता या पंचवीसने सात हजार सहाशे नऊ या संख्येला भाग द्यायचं, म्हणजेच काय करायचं, एक एक संख्या घ्यायची, एक एक संख्येचा विचार करायचा. सातला पंचवीसने भाग जाणार नाही, म्हणजे सातची पंचवीस भाग होणार नाही. तर काय करायचंय, पुढचा अंक जोडायचंय, दोन अंक जोडून संख्या झाली शहात्तर. आता शहात्तरला पंचवीसने भाग द्यावी, म्हणजेच काय, पंचवीसचा पाडा आपल्याला शहात्तर ही संख्या येईपर्यंत म्हणायचं. पंचवीस एक पंचवीस, पंचवीस दुने पन्नास, पंचवीस त्रिक पंच्याहत्तर, म्हणजे आपण किती वेळेस पाळा म्हटलेला आहे, तीन वेळेस पाळा म्हटल्यानंतर आपल्याला काय आलेलं आहे, पंच्याहत्तर आलेलं आहे. बरोबर की नाही? मग आता काय करायचंय, जितक्या वेळेस आपण पाळा म्हटलेलं आहे ती संख्या उत्तरामध्ये लिहायची, म्हणजे आपण तीन वेळेस पाळा म्हटलेलं आहे ती संख्या उत्तरामध्ये इथे लिहायची आहे. आणि जिथपर्यंत आपण म्हटलेलं आहे, म्हणजे तीन अंकांपर्यंत पाळा म्हटल्यानंतर आपली जी संख्या आलेली आहे ती संख्या त्या संख्येतनं वजा करायची, म्हणजे ज्या संख्येला आपण भाग दिलो त्याच्यातनं, म्हणजे शहात्तर मधनं पंच्याहत्तर वजा करायचे, एक बाकी उरते. आता एक बाकी उरते, मग या एकाला काय करायचं, त्या संख्येच्या वरती लिहून घ्यायचं आणि आता पुढे भाग द्यायचं, मग त्या उरलेल्या संख्येला पण पुढे भाग द्यायचं. एकाला पंचवीसने भाग जाणार नाही, पुढचा अंक आहे शून्य, तो त्याला जोडून घ्यायचा. संख्या झाली दहा. आता या दहाला सुद्धा पंचवीसने भाग जाणार नाही, मग त्यावेळेस काय करायचं की आपण भाग जात नसेल तेव्हा एक अंक डायरेक्ट देऊ शकतो, परंतु दुसरा अंक जर आपल्याला त्याला द्यायचं असेल तर त्यावेळेस अगोदर एक शून्य द्यायचं आहे. ओके, शून्य दिला गेला. आता आपण ही संख्या याला इथं तोडू शकतो, म्हणजे संख्या झाली एकशे नऊ. आता एकशे नऊ ला पंचवीसने भाग द्यायचे, पंचवीस चोक शंभर, म्हणजे पंचवीसचा जेव्हा पाडा आपण चार वेळेस म्हटलेला आहे, पंचवीस एक पंचवीस, पंचवीस दुनी पन्नास, पंचवीस त्रिक पंच्याहत्तर, पंचवीस चोक शंभर, म्हणजे पंचवीसचा पाडा चार वेळेस म्हटला तर शंभर आलेला आहे. बरोबर. आता जितक्या वेळेस, म्हणजे ज्या संख्येपर्यंत आपण पाडा म्हटलेला आहे, जितक्या वेळेस, म्हणजे चार वेळेस आपण पाडा म्हटलेला आहे चार पर्यंत, तर ती तो अंक उत्तरामध्ये लिहायचा आहे. आणि ज्या संख्येपर्यंत आपण पाळा म्हटलेलं आहे ती संख्या जी आहे ती ज्या संख्येला भाग देतो त्याच्यातनं वजा करायची, म्हणजेच एकशे नऊ मधनं शंभर वजा करायचे. नवातनं शून्य गेले नऊ, शून्यातनं शून्य गेले शून्य, एकातनं एक गेले शून्य, म्हणजे किती बाकी उरले, नऊ. आता पुढे अंक संपलेले आहेत, बाकी नऊ आहे. आता या नऊला अगोदर इथं लिहून घ्यायचं, बाकी नऊ आहे त्याला साईडला किंवा वरती लिहून घ्यायला. लिहिल्यानंतर आता या नऊला पंचवीसने भाग जाणार नाही आणि त्या नऊला इथं अंक पण बाकी नाही पुढे जोडायला किंवा त्याचं पुढे ठेवायला अंक पण नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आपण त्या बाकी पण ठेवू शकतो किंवा बाकी नाही ठेवायचे, पूर्ण भाग द्यायचं. तर अशा वेळेस काय करायचं, नऊला पंचवीसने भाग दे जात नाही म्हणून इथं पॉईंट द्यायचं, पूर्णांक द्यायचं आणि पूर्णांक दिल्यानंतर आपण इथं शून्य घेऊ. आता काय करायचंय, संख्या झाली नव्वद,
या 90 25 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे 25 चा पाडा 90 संख्या येईपर्यंत किंवा त्याच्या जवळपास येईपर्यंत पाडा म्हणायचे. 25 25 25 50 75 75 75 100 म्हणजे 4 पर्यंत जर आपण पाडा म्हटला तर ह्या संख्येपेक्षा जास्त होईल, मोठं होईल, तर काय करायचं, 4 पर्यंत नाही तर एक अंक अगोदरच थांबायचं तिथं, म्हणजे 3 पर्यंतच म्हणायचं. 25 25 25 50 50 75 म्हणजे फक्त 3 वेळेस पाडा म्हणायचं. 3 वेळेस पाडा म्हटल्यानंतर संख्या काय आलेली आहे, 75. मग या 90 मधनं जी संख्या आलेली ती वजा करायची, त्या अगोदर जिथपर्यंत म्हणजे त्या अंकांपर्यंत आपण पाडा म्हटले ते उत्तरामध्ये देऊन टाकायचं. आता 90 मधनं पंच्याहत्तर वजा करायचे. 0 5 जाणार नाही, 1 घेतला, 10 5 गेले 5, हच्चा घेतलेला परत दिला 7 आणि 1 8, 9 8 गेले 1, म्हणजे बाकी किती उरले 15. आता परत 15 25 ने भाग जाणार नाही, या 15 सुद्धा आपल्याला बाकी ठेवायची नसेल तर आपण त्याला पूर्ण भाग देऊ शकतो. तो 15 परत इथं वरती किंवा बाजूला लिहून घ्यायचं, याला भाग दिले गेले त्याला काट मारायचं, 15 लिहायचं. आता 15 पूर्ण भाग द्यायचा आपल्याला, मग 15 25 ने भाग जाणार नाही. मग काय करायचंय की आपण इथं एकदा पॉईंट दिलेला आहे, पॉईंट नंतर आपण कितीही 0 इथं घेऊ शकतो, इथं काही लिहायची गरज नाही, आपण पॉईंट घेतलेला आहे ना, मग इथं 0 घेऊ शकतो. आता 150 संख्या झाली 150. आता 150 आपण म्हणजे 150 आपण 25 ने भाग देऊ शकतो. 25 25 25 25 50 25 75 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
संख्या दिवशी ज्या अंकापर्यंत आपण पाढा म्हटला ते अंक उत्तरामध्ये लिहायचं आणि जी संख्या आलेली आहे ती संख्या ज्या संख्येला भाग देतोय त्याच्यातनं वजा करायची म्हणजे दिवशेमधनं हे दिवशे वजा करायचे 0 0 0. तर अशा पद्धतीने हा जो भागाकार होता आपला त्याचं उत्तर आलेलं आहे 304.36. ओके तर मित्रांनो हे सुद्धा अतिशय सोपं उदाहरण होतं पण आपल्याला रेग्युलर होण्यासाठी आपण हे घेतलंय. आता थोडशा मोठ्या संख्येचा भागाकार कसं सोडायचं ते आपण पुढचं उदाहरण घेऊ. चला तर पुढची संख्या आहे 648 भागीला 264. तर मित्रांनो आता ही थोडीशी मोठी संख्या आहे, मोठी म्हणजे खूप मोठी नाही, इथं पण तीनच अंक आहे, इथं पण तीनच अंक आहे, पण आता इथं आपल्याकडे दोन अंक होते, आपण चुकीचा पाडा सहज म्हणू शकत होतो. आता प्रत्येक वेळेस आपण मोठ्या संख्या असतील त्यांचा पाडा आपण तयार करू शकत नाही किंवा पाडा पाठ राहू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा कोणत्याही संख्या नाही की त्यांना ही ट्रिक्स किंवा ही जी हा जो नियम आहे तो लागू होणार नाही. हा नियम असा आहे की ऑल इन वन कोणत्याही संख्येला कितीही मोठी असो लहान असो संख्यांना सगळ्या संख्यांना हा नियम लागू होऊ शकतो. म्हणजे असं नाही की एखादी सिरीज असेल संख्यांची त्यालाच फक्त लागू पडेल असं नाही आहे किंवा ठराविक संख्या आहेत त्यांना लागू पडेल असं नाही आहे. त्यामुळे या ट्रिक्सला किंवा या नियमाला व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे ऑल इन वन सगळे उदाहरण आपल्याला सहज सोडा. तर बघा काय करायचं, शक्यतो भागाकार सोडवताना भागाकार लहान होतोय का ते बघून घ्यायचं. लहान करणं म्हणजे काय, की वरती पण आणि खाली पण म्हणजे वरच्या संख्येला पण आणि खालच्या संख्येला पण एकाच संख्येने भाग द्यायचं. म्हणजेच काय, की वरती जर दोनाने भाग जात असेल तर खाली पण दोनाने गेलाच पाहिजे. म्हणजे दोघांना दोनाने भाग देऊन बघायचं, दोनाने जात नसेल तर तीनाने भाग देऊन बघायचं, तीनाने जात नसेल तर पाचाने जात नसेल तर सहाने जात असेल तर नऊने असं प्रयत्न करत राहायचं. जेणेकरून ही जी संख्या आहे ती आपल्याला लहान करायची असते, म्हणजे जी मोठी संख्या आहे ती लहान होऊन जाते आणि आपल्याला ती सहज सोडवतायची. तर बघा आपण प्रयत्न करू. आता शक्यतो जर दोन्ही संख्या सम असतील तर सम संख्येने भाग देऊन बघायचं. आता साधी कसं आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे, तर दोनाने भाग जाईल. 4 पण जाऊ शकतो, 8 पण जाऊ शकतो, 12 पण जाऊ शकतो, 16 पण जाऊ शकतो. शक्यतो काय करायचं, लहान संख्येने भाग द्यायचा म्हणजे संख्या लहान करून द्यायची. आता 2 2 3 6
त्यानंतर बे दुने चार बे चोक आठ म्हणजे वरती दोनाने भाग दिलेला आहे. वरती दोनाने भाग दिल्यानंतर संख्या झाली 324. त्यानंतर खाली दोनाने भाग द्यायचं बे एक बे बे त्रिक सहा बे दुने चार. ओके आता या संख्येला खालच्या पण आणि वरच्या दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग दिले म्हणजे त्या संख्येमध्ये जर त्याचं उत्तर आलं त्याचं गुणोत्तर आलं त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आता कदाचित या संख्येला पण दोनाने भाग जाऊ शकतो असं दिसतंय तर देऊन बघायचं परत गेलं तर अजून संख्या लहान होती. बे बे एक बे इथं उरला एक त्यानंतर घेतले दोन बे सक बारा पूर्ण भाग केला नंतर बे दुने चार म्हणजे वरती संख्या आली येथे पाच. आता खाली जात आहे का प्रयत्न करून बघू. बे बे सक बारा म्हणजे आपण काय करतोय की या एकाला दोन ने भाग जाणार नाही म्हणून दोन्ही संख्या जोडून घेतली दोन्ही अंकांचा विचार करतो. संख्या 13 आहे तर 13 ला आपण दोन ने भाग देऊ. बे सक बारा म्हणजे 12 म्हणजे आता या 12 या 13 तून 12 गेले किती राहतील 1. त्यानंतर पुढचा अंक जोडून घेतला परत बे आता ही संख्या पण आपण इथे जोडून घेतली तर बे सक 12 म्हणजेच या संख्येला पण आणि या संख्येला परत कशाने भाग केला दोनाने भाग द्या. परत या संख्येला दोनाने भाग जात आहे का ते बघून घ्यायचं म्हणजे लहान 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 करत राहायचं. आता बे आठी 16 बे एक बे बे आठी 16 बे एक बे आता इथं पण दोनाने भाग जाऊ शकतो. बे त्रिक सहा नंतर बे त्रिक सहा या दोघांना पण दोनाने भाग केला. आता शक्यतोवर या संख्येला समसंख्येने भाग जाणार नाही कारण मागे विषम संख्या आहे. त्यामुळे काय करायचंय या आलेल्या उत्तराला परत दोनाने किंवा तीनाने किंवा पुढच्या अंकांना भाग जात असेल संख्येने भाग जात असेल तर त्याला भाग देऊन बघायचं म्हणजे अजून आपण ही एवढी लहान झाली तरी सुद्धा आपण त्याला अजून लहान करू शकतो. ओके तर बघा दोनाने भाग जाणार नाही कारण मागे विषम संख्या आहे त्यामुळे दोनाने जाणार नाही तीनाने देऊन बघू. तीन दुने सहा तीन तीन दुने सहा म्हणजेच आठ आतनं सहा गेले किती राहिले दोन राहिले. ओके आठाला भाग पूर्ण गेला. आता तीनाला दोनाने भाग जाणार नाही तीनाने दोनाला भाग जाणार नाही पुढचा अंक जोडून घेतला संख्या झाली 21. तीन साते 21 तीन साते 21 म्हणजे तीनाचा पाडा म्हणतोय आपण तीन साते 21 म्हणजे पूर्ण भाग केला. आता खाली तीना एक तीन तीना एक तीन म्हणजे 27/11. आता या संख्येला आपण खूपच लहान करून टाकले एवढी लहान करून टाकले आता शक्यतोवर या संख्येला भाग जाणार नाही कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणजे आपल्या 27/11 ने भाग द्यायचे. आता आपण फायनल शेवटचं उत्तर काढू. या संख्येला आपण खाली लिहू 27/11 बरोबर. आता 11 × 11 = 22 27 × 22 वजा केले तर 5 उरतील. या 5 ला सुद्धा 11 ने पूर्ण भाग द्यायचंय तर काय करायचंय 5 ला तर 11 ने भाग जाणार नाही तर काय करायचंय हे जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये पॉइंट द्यायचं म्हणजे पूर्णांक द्यायचे आणि इथं शून्य घ्यायचे. 11 × 44 म्हणजेच या 11 ने या 50 ला भाग द्यायचं म्हणजे 11 चा पाडा 50 येईपर्यंत म्हणणार आहे आपण. 11 × 5 जर म्हटलं तर 55 होईल त्यामुळे आपल्याला 11 चौक पर्यंत थांबायचे 11 × 44. आता 50 × 44 वजा केले तर 6 उरतील. आता या 6 ला पण आपल्याला 11 ने पूर्ण भाग द्यायचे तर आपण उत्तरामध्ये पॉइंट घेतलेला आहे तर आपण आता इथं
डायरेक्टली शून्य देऊ शकतो। आता 11 5 55 म्हणजे 60 मधून 55 वजा केले तर पुन्हा किती उरतील, 5 उरतील। 60 मधून 55 वजा केले तर 5 उरतील, या 5 ला परत 11 ने भाग द्यायचे। आता आपण उत्तरामध्ये पॉइंट घेतलेला आहे तर आपण डायरेक्टली शून्य घेऊ शकतो। 11 चौक 44, परत 50 मधून 44 वजा केले तर किती उरतील, 6 उरतील। परत या 6 ला आपल्याला 11 ने पूर्ण भाग द्यायचा आहे। तर उत्तरामध्ये आपण पॉइंट घेतलेला आहे, आपण इथं शून्य घेऊ शकतो। 11 5 55 म्हणजेच मित्रांनो बघा, आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण असं आहे की आपण या संख्येला जर पूर्णपणे कितीही भाग देत गेलो तर त्यामध्ये परत परत पुन्हा पुन्हा कशाची रिव्हिजन होईल, तर पुढे 45 45 परत पुढे 45 याच पुन्हा पुन्हा तीच संख्या येणार आहे। तर या संख्येला आपण फक्त एक किंवा दोन वेळेस उत्तर काढायचं आणि त्यावरती असं बार द्यायचं, म्हणजे त्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही, पुन्हा पुन्हा असं त्याची रिव्हिजन होईल किंवा पुन्हा पुन्हा रिपिटेशन होईल। तर याला म्हणतात आवर्ती, म्हणजे 2.45 हे त्याचं फायनल उत्तर आहे। तर मित्रांनो, हे आणि असे अनेक व्हिडिओ आपण पाहण्यासाठी किंवा भागाकार किंवा गणित सोपं करण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करणं विसरू नका। आणि मित्रांनो, आपल्या कमेंट तुम्ही निश्चितच मला कळवायचं आहे की या व्हिडिओमध्ये काय त्रुटी वगैरे असतील, किंवा तुम्हाला जर अजून नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करायचं आहे। धन्यवाद।